नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण अभ्यास करत आहोत निपुण भारत अंतर्गत उपलब्ध झालेल्या सितू अभ्यासिकेचा यामध्ये इयत्ता पाचवीतील गणित विषयाच्या कृती स्वाध्याय आपण या स्वाध्या। ठिकाणी सोडवत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दिवस क्रमांक नववा घटक भागाकार हा अभ्यासला होता यापूर्वीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन सेतू अभ्यास इयत्ता पाचवी या ठिकाणी जाऊन तुम्ही तो तु सर्व व्हिडिओ पाहू शकता बघा यापूर्वी आपल्याला मराठीसाठी शिकू आनंदे गणितासाठी करूया मैत्री गणिताशी आणि इंग्रजीसाठी माय इंग्लिश वर्कबुक अशा कार्यपुस्तिका उपलब्ध झाल्या होत्या त्यातील कृती सोडवण्यासंदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील तर मी त्यावर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ सर्व कृती पाहू शकता दिवस क्रमांक दहावा यामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत परिमिती समजून घेऊया बघा आता या ठिकाणी खाली दिलेली दिलेल्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती होय आपल्याला या ठिकाणी परिमिती म्हणजे काय तर दिलेल्या आकृतीच्या जेवढ्या बाजू आहेत तेवढ्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच परिमिती होय याचा अभ्यास आपल्याला या परिमिती घटकामध्ये करायचा आहे बघा दिलेल्या आकृती आकृतीची या ठिकाणी उल्लेख केलेला आहे बंदिस्त आकृतीच्या मग या आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजेच बघा दोन अधिक तीन अधिक तीन अधिक पाच अधिक चार अशा स्वरूपात केलेली मांडणी यांची जर आपण बेरीज केली तर ती येते सतरा सेंटीमीटर बघा सोडवून पाहूया यामध्ये आपल्याला दिलेला आहे खाली दिलेल्या आकृत्यांची परिमिती चौकटीत लिहि आता आपल्याला माहिती आहे परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूच्या लांबीची बेरीज यामध्ये पहिली आकृती दिलेली आहे आयत यामध्ये याच्या बाजू आहेत पाच सेंटीमीटर तीन सेंटीमीटर पाच सेंटीमीटर तीन सेंटीमीटर यांची बेरीज जर केली पाच अधिक तीन आठ आठ अधिक पाच तेरा तेरा अधिक तीन सोळा सेंटीमीटर म्हणजेच या आकृतीची परिमिती असणार आहे सोळा सेंटीमीटर पुढच्या आकृतीच्या बाजू आहेत चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर तिघांचीही बेरीज केली चार अधिक चार आठ आठ अधिक चार बारा सेंटीमीटर त्यानंतर बघा पुढची आकृती आहे चौरस बाजू आहेत दोन 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 आपल्याला माहिती आहे की चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात यांची जर बेरीज केली दोन अधिक दोन चार चार अधिक दोन सहा सहा अधिक दोन आठ सेंटीमीटर त्यानंतर बघा आपल्याला सांगितलेलं आहे खाली दिलेल्या चौरसकार रुमालापैकी कोणत्या रुमालाची परिमिती अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आहे त्या खालील चौकटीत बरोबर अशी कर बघा आता आपल्याला या ठिकाणी चौरसाकार रुमाल दिलेला आहे आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात म्हणजेच याच्या एका बाजूची लांबी जरी दिलेली असली तरी उर्वरित बाजू ह्या तेवढ्याच लांबीच्या आहेत मग या ठिकाणी सहा अधिक सहा बारा बारा अधिक सहा अठरा अठरा अधिक सहा चोवीस आपल्याला या ठिकाणी याची परिमिती येणार आहे चोवीस सेंटीमीटर किंवा बघा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार करायला शिकलोत या ठिकाणी कर विद्यार्थी बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा असं चार वेळा न करता जर गुणाकार करेल बारा गुणले चार तर या ठिकाणी देखील आपल्याला परिमिती मिळणार आहे वारंवार केलेली बेरीज म्हणजेच गुणाकार या ठिकाणी या पूर्वीच्या माहितीचा उपयोग या ठिकाणी विद्यार्थी करून हे उदाहरण सोडवू शकतो बघा बारा अधिक बारा चोवीस अधिक बारा छत्तीस अधिक बारा अठ्ठेचाळीस म्हणजे या ठिकाणी याची परिमिती आहे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आणि याची परिमिती बघा पर चार गुणुले चार चारी चौक सोळा किंवा चार अधिक चार अधिक चार अधिक चार बेरीज किरी ते येणार आहे सोळा सेंटीमीटर आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या रुमालाची परिमिती अठ्ठेचाळीस सेंटीमीटर येते तर बघा या ठिकाणी याच रुमालाची परिमिती अठ्ठेचाळीस सेंटीमीटर येणार आहे त्याला आपण टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर सोडव एका आयाताकार शेताच्या बाजू एकशे सत्तर मीटर एकशे दहा मीटर एकशे सत्तर मीटर आणि एकशे दहा मीटर आहेत तर त्या शेताची परिमिती काढ बघा आता या ठिकाणी आपल्याला आयाताकार शेत सांगितलेलं आहे आपल्याला माहिती आहे की आयाताच्या समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या असतात ही आहे एकशे सत्तर मीटर ही देखील असणार आहे एकशे सत्तर मीटर ही आहे एकशे दहा मीटर ही देखील एकशे दहा मीटर आपल्याला माहिती आहे की शेताची परिमिती किंवा आयताची परिमिती बरोबर एकशे सत्तर अधिक एकशे दहा, एक एक दहा। या शुन्या अधिक एकशे सत्तर अधिक एकशे दहा बघा या ठिकाणी यांची जर आपण बेरीज केली शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य या ठिकाणी आडवी बेरीज आपण करणार आहोत एक अधिक सात आठ आठ अधिक एक नऊ नऊ अधिक सात सोळा हातचा आला एक एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन तीन अधिक एक चार आणि हातचा आलेला एक पाच अशा पद्धतीनं त्या आयताची आयताकृती कृती शेताची परिमिती असणार आहे पाचशे साठ मीटर त्यानंतर पुढचं उदाहरण बघा एका चौरसाची बाजू बत्तीस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती काढ या ठिकाणी बघा या चौरसाकृती चौरसाची परिमिती आपल्याला काढायची आहे बाजू दिलेली आहे बत्तीस परिमिती बरोबर बत्तीस अधिक बत्तीस अधिक बत्तीस अधिक बत्तीस आडवी बेरीज करून घेऊया दोन अधिक दोन चार चार अधिक दोन सहा सहा अधिक दोन आठ तीन अधिक तीन सहा सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक तीन बारा म्हणजे या ठिकाणी चौरसाची परिमिती असणार आहे एकशे अठ्ठावीस सेंटीमीटर त्यानंतर पुढचं उदाहरण एका चौरसाची बाजू अठरा सेंटीमीटर आहे बघा या ठिकाणी चौरसाची बाजू आहे अठरा सेंटीमीटर तर चौरसाची आपल्याला परिमिती काढायची आहे या ठिकाणी आपण चार गुणुले बाजू अशा पद्धतीने देखील हे उदाहरण सोडवू शकतो चार गुणुले बाजूची लांबी आहे अठरा सेंटीमीटर चार आठ बत्तीस हात आले तीन चार एक चार हात आलेले तीन पाच सहा सात सेंटीमीटर एका आयाताची लांबी एकशे चाळीस सेंटीमीटर आहे रुंदी शंभर सेंटीमीटर आहे तर त्या आयाताची परिमिती आयाताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच दोन कंसात लांबी आहे एकशे चाळीस रुंदी आहे शंभर दोन गुणुले बेरीज करून घेऊया शून्य चार दोन गुणाकार करून घेऊया दोन गुणुले शून्य शून्य बेचोक आठ बेदोनी चार आयाताची परिमिती असणार आहे चारशे ऐंशी सेंटीमीटर यालाच बघा तुम्ही अशा पद्धतीने देखील करू शकता एकशे चाळीस अधिक शंभर अधिक एकशे चाळीस अधिक शंभर यांची जर बेरीज केली तर बघा या ठिकाणी शून्य आठ एक दोन तीन चार या ठिकाणी उत्तर येणार आहे चारशे ऐंशी सेंटीमीटर त्यानंतर बघा सराव करूया वर्गातील आयताकार फळ्याची लांबी आपल्याला या ठिकाणी आयाताकार फळा दिलेला आहे या फळ्याची लांबी आहे एकशे वीस सेंटीमीटर आणि रुंदी आहे ऐंशी सेंटीमीटर तर आपल्याला फळ्याची काय करायची आहे परिमिती काढायची आहे बघा फळ्याची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजेच दोन गुणुले दोन 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 ले ले लांबी आहे एकशे वीस रुंदी आहे ऐंशी दोन गुणुले यांची जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे दोनशे दोन गुणुले दोनशे उत्तर येणार आहे चारशे सेंटीमीटर त्यानंतर पुढचं उदाहरण बघा वीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती रुमालाला लेस लावण्यासाठी किती सेंटीमीटर लांबीची लेस लागेल बघा उदाहरण आपल्याला परिमितीच आहे परंतु या ठिकाणी विद्यार्थी गोंधळतात आपल्याला काय सांगितलेलं आहे वीस सेंटीमीटर बाजू असलेल्या एका रुमालाला आपल्याला काय करायची आहे चारही बाजूने लेस लावायची आहे म्हणजे याची आपल्याला काय करायची आहे परिमिती काढायची आहे तर त्या ठिकाणी किती सेंटीमीटर लेस लागेल म्हणजेच या ठिकाणी रुमालाची परिमिती आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे परिमिती बरोबर चार गुणुले बाजू किंवा वीस अधिक वीस अधिक वीस अधिक वीस चार गुणुले बाजू आहे वीस चार गुणुले शून्य शून्य चार दोन्ही आठ म्हणजे या ठिकाणी किती सेंटीमीटरची लेस लागणार आहे ऐंशी सेंटीमीटरची लेस या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पुढचं उदाहरण बघा जोसेफच्या पन्नास फूट लांबी व चाळीस फूट रुंदीच्या भूखंडाला तारेचे दोन पदरी कुंपन घालावायचे आहे तर कुंपणासाठी किती फूट तार लागेल बघा या ठिकाणी थोडा विचार करून प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला सांगितलेलं आहे की जोसेफचं कुंप जोसेफला काय करायचं आहे पन्नास फूट लांब पन्नास फूट लांब आणि चाळीस फूट रुंद असं एक त्याचा एक भूखंड आहे आणि त्या भूखंडाला त्याला काय करायचं आहे तारेचं कुंपण करायचं आहे परंतु किती पदरी करायचं आहे दोन पदरी कुंपन घालावयाचं आहे मग या ठिकाणी बघा तारेचं कुंपन घालण्यासाठी जेव्हा जोसेफ अशा प्रकारचं एक पदरी कुंपन करणार आहे त्यावेळेला ते त्याची परिमिती काढायची आहे परंतु आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जोसेफला दोन पदरी कुंपन घालायचं आहे काय करावं लागेल बघूया परिमिती किंवा भूखंडाची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी दोन कंसात लांबी आहे पन्नास रुंदी आहे चाळीस दोन गुणुले पन्नास अधिक चाळीस या ठिकाणी नव्वद गुणाकार तर येणार आहे एकशे ऐंशी बघा एकशे ऐंशी म्हणजे या ठिकाणी एक पदरी तारेचं कुंपन घालण्यासाठी एकशे ऐंशी येणार आहे दोन पदरी कुंपनासाठी दोन पदरी कुंपन करण्यासाठी दोन गुणुले एकशे ऐंशी म्हणजेच या ठिकाणी उत्तर येणार आहे तीनशे साठ फूट तार या ठिकाणी लागणार आहे एक पदरी कुंपन करण्यासाठी एकशे ऐंशी फूट तार लागेल आणि दोन पदरी तारेचं कुंपन करण्यासाठी किती तार लागणार आहे तीनशे साठ फूट त्यानंतर पुढचा प्रश्न बघा श्यामराव पाचशे मीटर लांबी असणाऱ्या चौरसाकृती मैदानास रोज दोन फेऱ्या मारतात तर ते दररोज किती किलोमीटर चालतात बघा हाही प्रश्न विचार करायला लावणार आहे या ठिकाणी श्यामराव काय करतात एका चौरसाकृती मैदानाला ज्याची लांबी किती आहे पाचशे मीटर लांबीचा हा जो चौरस आहे त्या चौरसाला काय करतात रोज दोन फेऱ्या मारतात तर ते किती किलोमीटर चालतात आपल्याला अंतर दिलेलं आहे मीटरमध्ये या ठिकाणी आणि विचारलेलं अंतर आहे किलोमीटरमध्ये बघा या ठिकाणी आपल्याला अगोदर काढावं लागेल मैदानाची परिमिती बघा मैदानाची परिमिती असणार आहे चार गुणुले बाजू चार गुणुले पाचशे गुणाचा कर्ज केला तर या ठिकाणी येणार आहे दोन हजार मीटर बघा जेव्हा शामराव एक वेळा फेरी मारतात तेव्हा ते किती मीटर चालतात दोन हजार मीटर मग शामराव अशा किती फेऱ्या मारतात दोन फेऱ्या दोन फेऱ्यातील चालणं बरोबर दोन गुणुले दोन हजार म्हणजेच ते या ठिकाणी किती मीटर चालतात चार हजार मीटर चालतात बघा आता मघाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला उत्तर आलेलं आहे मीटरमध्ये आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ते दररोज किती किलोमीटर चालतात मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना किलोमीटरचं मीटरमध्ये करता आलं पाहिजे एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर म्हणून चार हजार मीटर बरोबर चार हजार भागिले एक हजार या ठिकाणी बघा काटाकाठी केल्यानंतर येणार आहे चार किलोमीटर म्हणजेच शामराव दररोज किती किलोमीटर चालतात त्याचं उत्तर येणार आहे चार किलोमीटर अशा पद्धतीनं बघा आपण या घटकातील सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या समजावून घेतलेले आहेत यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत क्षेत्रफळ व घडणी